ही गोष्ट अतरंगी जंगलातील आहे. या जंगलामध्ये खूप सगळे प्राणी राहतात. त्यामध्ये भालू, हत्ती आणि माकड असतो. एके दिवशी तिघही जंगलामध्ये आंघोळ करायला जात असतात. तेव्हा हत्ती आपल्या सोंडेमध्ये पाणी घेऊन आपल्या दोन्ही मित्रांसोबत खेळत असतो. अरे मित्रा, बंद कर, आणखी किती आंघोळ करणार आहे. तेवढ्यातच त्याच जंगलामध्ये राहणारे राणी माकड आपल्या मैत्रिणी हत्तीनी सोबत जात असते. राजू माकडाला राणी माकडीन खूप आवडत असते. त्यांना बघून मौसम आहे सुहाना आणि ही सुंदर बंदरिया हे ऐकून वातावरण आहे छान, कोणाची तरी चप्पल खायची आहे इच्छा. राणीची गोष्ट ऐकून माकडाचे दोन्ही मित्र हसायला लागतात. खूप झाली आता बेइज्जती, आता हीच माझी दुल्हनिया होईल. म्हटलं तर दिलवाले बंदरिया घेऊन जाणार. वा, काय डायलॉग आहे, दिलवाले बंदरिया घेऊन जाणार. असं मी आधी कधीच ऐकलेलं नाही. वा 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 वा, ऐकून आनंद झाला. भाऊ, मी ऐकलंय की राणी बंदरियाची आई खूप खडूस आहे. ते तिला कुठेच एकटं नाही जाऊ देत आहे. ही नेहमी आपल्या मैत्रिणी सोबतच प्रत्येक ठिकाणी जात आहे. काही हरकत नाही, मी पहिले हिच्या मैत्रिणी सोबत मैत्री करेल आणि मग बंदरिया सोबत प्रेम करेल. अरे वा वा, ही झाली ना गोष्ट. याला म्हणतात दिलवाले बंदरिया घेऊन जाणार. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिघ मित्र येऊन भेटतात तेव्हा माकड म्हणतो, मित्रांनो एक गोष्ट बोलू, आपली राणी आहे ना ती बंदरिया, तिची मैत्रीण ती हत्तीनी आहे ना, ती रोज सायंकाळी तलावाच्या काठावर जात असते. अच्छा, किती वाजता जाते ती? ती एकटी जाते की कोणी तिच्या सोबत राहत असत? अरे भावा, तू इतकं का विचारतोय? कदाचित तुझं हृदय त्या हत्तीणीवर तर नाही आलं ना. तिघही मित्र हे ऐकून हसायला लागतात. तेव्हाच तिकडून हत्तीणी जात असते आणि माकडाची नजर तिच्यावर पडते आणि माकड धावून तिच्याकडे जातो. काय मी तुझ्यासोबत 2 मिनिटं बोलू शकतो का? हो बोला, काय बोलायचंय तुम्हाला? तेव्हाच हत्ती आणि भालू तिथे येऊन पोहोचतात. ते काय आहे ना, माझा मित्र राजूचं दिल तुझ्या मैत्रिणीवर आलं आहे. मैत्रीण? कोणती मैत्रीण? अरे तीच बंदरिया जी आहे ती. असं? तर माकड प्रेमात पडलंय. अरे प्रेमात तर चांगले चांगले लंगूर होऊन जातात. आता या हत्तीलाच बघून घे, याला पण कोणावर तरी प्रेम झालंय. ए भालू, आपलं तोंड बंद कर, चुप राहा. आपण आता बंदरच बोलायला आलो आहे तर बंदरावरच बोल. ठीक आहे, ते काय आहे की माझ्या मित्र बंदराचं हृदय तुझ्या मैत्रिणीवर आलं आहे आणि हा तुझ्या मैत्रिणीला आपली दुल्हनिया बनू इच्छितो. म्हणूनच आपल्याला असं वाटते की तू तिला जरा विचार अस की ती पण काय आपल्यावर प्रेम करते का. जितपर्यंत मला माहिती आहे माझ्या मैत्रिणीला तू आवडतोस. खरच? हो, पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे? ते काय आहे ना, राणीची आई खूप श्रीमंत घरामध्ये राणीसाठी मुलं शोधत आहे. ती तुझ्या सारख्या सामान्य माकडाशी तिचं लग्न नाही लावून देणार. हे ऐकून मी पण काही मामूली बंदर नाहीये, माझ्याकडे पण खूप काही आहे, मी पण खूप जास्त श्रीमंत आहे. हे ऐकून भालू आणि हत्ती एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हाच म्हणजे माझं म्हणणं असं आहे की माझ्याकडे हे 2 अनमोल रत्न आहेत, तर झालो ना मी पण खूप श्रीमंत. तू खूपच क्यूट आहेस, अगदी क्यूट. हे बोलून हत्तीने तिथून निघून जाते आणि हत्ती तिला बघत असतो. असं वाटत माझ्या 2 वहिनी येणार आहेत आता. त्याच्या दुसऱ्या दिवशी राणी माकडीन आपली मैत्रीण हत्तीनी सोबत कालू माकडा सोबत जंगलातल्या हॉटेल मध्ये बसलेली असते. तेव्हा तिकडून राजू माकड आपल्या दोन्ही मित्रांसोबत तिकडून जात असतो. राजूची दृष्टी समोर बसलेल्या माकडीनींवर पडते. हे माझ्या बंदरिया सोबत
तिथे कोणता बंदर बसलेला आहे? असं वाटत की हा तोच श्रीमंत बंदर आहे जे आपल्या बंदरिया भाभीच्या वहिनीने त्यांच्यासाठी बघितला आहे. एक्सक्यूज मी, ते काय आहे की माझी ना एक अर्जंटली मीटिंग आलेली आहे तर मला जावं लागेल. हे बोलून कालू माकड तिथून चालला जातो. त्याला जाताना बघून राजू माकड आपल्या मित्रांना घेऊन तिथे चालला जातो आणि टेबलवर ठेवलेल्या गुलाबाला उचलतो. माझी प्रिय बंदरिया, काय तू माझी दुल्हनिया बनशील का? हे ऐकून राणी माकडीन लाजते आणि आपलं डोकं हो मध्ये हलवते. हे बघून माकडाला खूप आनंद होतो. मला तू खूप आवडतोस, पण आपण दोघं एक नाही होऊ शकत, कारण माझ्या आईने माझ्यासाठी श्रीमंत कालू माकडाला पसंत केलंय. अरे तू चिंता नको करू, तू फक्त माझीच दुल्हनिया बनशील. हे ऐकून इतकं सोपं नाहीये जेवढं तू समजतोयस. तू काळजी नको करू, तू बस बघत राहा की मी काय करतो ते. त्यानंतर माकड एक प्लॅन बनवतो आणि दुसऱ्या दिवशी राणी माकडींच्या घरी तो एक नोकर बनून जातो आणि दार वाजवतो. तेव्हाच माकडिनीची आई दार उघडते आणि कोण आहेस तू? मालकीन, शेजारच्या घरच्या माणसाने सांगितलंय की तुमच्या घरी एका नोकराची गरज आहे ती. तसं माझं नाव राजू आहे. जेवण बनवायला येतं का? हो, चायनीज, मुघलई, थाई, पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज सर्व पद्धतीचं बनवता येतं मला. त्यानंतर राणी माकडिनीची आई त्याला कामावर ठेवून घेते. संधी मिळताच राणी आणि राजू माकड एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि गप्पा करतात. एके दिवशी ऐक नोकर, आज माझ्या मुलीच्या सासरकडचे आणि नवरा मुलगा सुद्धा येणार आहे, तर जेवण चांगलं बनवशील? हा हो हो मालकीन. त्यानंतर राणी माकडिनीचा होणारा नवरा आपल्या आई वडिलांसोबत येऊन जातो आणि त्यांचं लग्न नक्की जमत. दुसऱ्या दिवशी आता काय होईल? तू चिंता नको करू, काही ना काहीतरी नक्की करेल. एवढं म्हणून राजू माकड आपल्या मित्रांजवळ हत्ती आणि भालू जवळ येऊन पोहोचतो. तिघही गोष्टी करत करत चालत असतात. तेव्हाच ते कालू माकडाला दुसऱ्या माकडिनीच्या सोबत बघतात. अरे हा तर तोच बंदर आहे ज्याच्या सोबत आपल्या वहिनीचं लग्न ठरलंय. हो माहित नाही, मला तर डाळी मध्ये काहीतरी काळ दिसत आहे थोडंफार. लग्न कोण्या दुसऱ्या सोबत ठरलाय आणि इलू इलू कोण्या दुसऱ्या सोबत करतोय हा, याचा भांडा तर फोडावाच लागेल मला. दुसऱ्या दिवशी राजू माकड राणी माकडिनीच्या घरी जातो आणि सगळ्या गोष्टी माकडिनीला सांगतो. माकडीन माकडाला मिठी मारते आणि हे सगळं माकडिनीची आई बघत असते आणि राजू माकडाला रागावून घरातून हाकलून लावते आणि दुसऱ्या दिवशी माकडिनीचं लग्न लावायचा प्लॅन बनवते. दुसऱ्या दिवशी जेव्हा दोघांचं लग्न होत असत, मालकीन हे लग्न थांबवून द्या, नाहीतर तुमच्या राणी मुलीचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. तू परत आलास, जा इथून, नाहीतर या वेळेस मी तुझी खूप वाईट अवस्था करेन. मी कुठे नाही जाणार, पहिले तुम्ही माझी गोष्ट ऐका. माकडिनीची आई त्याचा हात पकडून त्याला बाहेर काढते. तेव्हा भालू आणि हत्ती दुसऱ्या माकडिनीची मुलं आणि माकडिनीला समोर घेऊन येतात. हे सगळं बघून कालू माकड घाबरून जातो आणि थांबा, हे लग्न थांबवून द्या, कालू बंदर पहिलेपासूनच लग्न केलेलं आहे. याला पोलिसाच्या हवाले केलं पाहिजे. हे ऐकून कालू माकड घाबरून जातो. मला माफ करून द्या, बंदरियाची खूबसूरती बघून मी थोडा भाळलो होतो. हे देवा, आता माझ्या मुलीचं काय होईल? कोण माझ्या मुलीशी लग्न करेल? मी आहे ना तुमच्या मुलीसोबत लग्न करायला, मी तयार आहे ना. अरे तू तर तयार आहेस, पण मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्या सारख्या गरीब माकडाशी करायला बिलकुल तयार नाहीये. जा इथून. आई मी गरीब नाहीये,
माझ्याकडे हत्ती आणि भालू सारखे दोन चांगले मित्र आहेत, जे माझी सर्वात मोठी श्रीमंती आहे. माकडाची ही गोष्ट ऐकून माकडिणीची आई विचार करू लागते की माझी मुलगी ह्याच्या सोबत आनंदी राहील. त्यानंतर ती आपल्या मुलीचं लग्न राजू माकडाशी लावून देते. वा, काय गोष्ट आहे माझ्या मित्रा, दिलवाले बंदरिया घेऊन जाणार. हे ऐकून सगळे हसायला लागतात आणि लग्नानंतर माकड आणि माकडीन आनंदाने जगायला लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.